नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी फोरम या आपल्या एज्युकेशनल स्वागत आहे तर मित्रांनो आपण मागच्या लेक्चरमध्ये आधुनिक भारताच्या इतिहासामधील एक टॉपिक तो म्हणजे इतिहासातील महत्त्वाच्या व्यक्ती आणि त्यांची टोपन नावे तसेच त्यांना कोणत्या उपाध्या दिलेल्या आहेत आणि त्यांच्याबद्दल काही महत्त्वपूर्ण अशी डिटेल पाहिलेली आहे आपण पार्ट वन पाहिला लास्ट लेक्चरमध्ये एक ते तीस व्यक्तींची नावे पाहिलेली आहेत आत आणि आता आपण त्याच्या पुढचे म्हणजे टोटल एकतीस ते साठ अशा तीस, तीस व्यक्तींची नावे आपण पाहणार आहोत ठीक आहे तर आज आपण पार्ट टू पाहणार आहोत तसेच आपल्या बाकी झालेल्या सर्व लेक्चरची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जर तुम्ही अजूनही त्या लेक्चर पाहिले नसेल तर नक्की जाऊन पहा तर चला आपण आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया तर टॉपिक आहे महत्त्वाचे व्यक्ती व त्यांची प्रचलित नावे ठीक आहे तर मागच्या लेक्चरमध्ये आपण पार्ट वन पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये इतिहासातील महत्त्वाची व्यक्ती व त्यांची प्रचलित नावे किंवा टोपण नावे तसेच त्यांना कोणती पदवी दिलेली आहे ही सर्व डिटेल्स आपण व्यवस्थित अभ्यासलेली आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण तेच पार्ट टू पाहणार आहोत कंटिन्यू करणार आहोत मागच्या लेक्चरमध्ये आपण तीस व्यक्तींबद्दल इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे आणि आज त्याच्या पुढच्या आपण पाहणार आहोत ठीक आहे तर चला सुरू करूया तर पहिले व्यक्ती आहेत पंडित मदन मोहन मालवीय त्यांना कोणती पदवी दिलेली आहे तर ती पदवी आहे महामान्य महामान्य किंवा तुम्ही त्याला महामना सुद्धा बोलू शकता महामान्य किंवा महामना आणि हे आपल्या भारतातले पहिले आणि शेवटचे व्यक्ती आहेत ज्यांना ही पदवी दिलेली आहे महामान्य किंवा महामना पंडित मदन मोहन मालवीय ठीक आहे आणि ह्यांनी हिंदू महासभा पार्टीची स्थापना सुद्धा केलेली आहे हे लक्षात ठेवा पंडित मदन मोहन मालवीय बद्दल क्लिअर त्यानंतर सेकंड आहेत सरोजिनी नायडू सरोजिनी नायडू यांना कोणती पदवी दिलेली आहे तर सरोजिनी नायडू यांना भारतीय कोकिळा म्हणून पदवी दिलेली आहे ठीक आहे ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर कार्यकर्त्या होत्या कोण सरोजिनी नायडू आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर कार्यकर्त्या होत्या तसेच यू पीच्या राज्यपालसुद्धा होत्या कोणाच्या तर यू पीच्या राज्यपालसुद्धा होत्या सरोजिनी नायडू ओके okay, भारतातील फर्स्ट महिला गव्हर्नर किंवा महिला राज्यपाल कोण होत्या तर सरोजिनी नायडू त्यांना काय पदवी दिलेली भारतीय कोकिडा एवढी डिटेल पुरेसी आहे त्यानंतर थर्ड कोणते आहेत तर थर्ड आहेत आहे? आहे? लाला लजपतराय सर्वांना माहिती असतील हे तर लाला लजपतराय यांना कोणती पदवी दिलेली आहेत एकतर पंजाबचा सिंह नाहीतर पंजाब केसरी लक्षातच ठेव तसेच तस लाला लजपत राय हे लाल बाल आणि पाल यांपैकी एक होते लाल म्हणजे लाला लजपत राय बाल म्हणजे बाल गंगाधर टिलक आणि पाल पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल ठीक आहे हे तीन जोडी तर तुम्हाला सर्वांना माहिती असेल लाल बाल पाल त्यापैकी लाल कोण होते लाला लजपत राय आणि कोणती पदवी दिलेली आहे पंजाबचा सिंह पंजाब केसरी जर क्वेश्चन आला की पंजाबचा सिंह किंवा पंजाब केसरी कोण तर तुमच्या डोक्यात लगेच लाला राय हे नाव यायला हवं तर चौथे कोण आहेत बाळ गंगाधर टिळक त्यांना कोणती पदवी दिलेली आहे लोकमान्य ठीक आहे आपण त्यांना लोकमान्य टिळक म्हणून सुद्धा ओळखतो आणि त्यांचं पूर्ण नाव काय आहे बाळ गंगाधर टिळक मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लाल बाळ आणि पाल हे त्यापैकी बाल जे होते तेच आपले बाळ गंगाधर टिळक ठीक आहे तर त्यांचे वृत्तपत्रे कोणती कोणती होती तर तुम्हाला सर्वांना माहिती असतील दोन वृत्तपत्रे लक्षात ठेवा एक तर मराठा आणि केसरी ही दोन वृत्तपत्रे कोणी स्टार्ट केली होती तर आपल्या बाळ गंगाधर टिळक म्हणजे लोकमान्य टिळकांनी ठीक आहे मराठा हे जे वृत्तपत्र होतं ते इंग्रजी भाषेमध्ये होतं आणि केसरी जे होतं ते मराठी भाषेमध्ये होतं सो मराठा या वृत्तपत्राचं संपादन सुद्धा बाळ गंगाधर टिळक यांनीच केलं होतं ठीक आहे आता आपण पुढे जाऊया त्यानंतर कोण आहेत लाला लजपतराय बाळ गंगाधर टिळक व बिपिनचंद्र पाल हे मी आत्ता तुम्हाला सांगितलेलंच आहे त्यांना मध्ये काय म्हणत लाल बाल आणि पाल लाल म्हणजे लाला राय बाळ म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिन चंद्र पाल होते हे कोण होते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर कार्यकर्ते होते त्यानंतर छत्तीसवे कोण आहेत ज्योतिराव गोविंदराव फुले ठीक आहे हे त्यांचं पूर्ण नाव आहे ज्योतिराव गोविंदराव फुले त्यांना पदवी कोणती दिली होती तर पदवी होती महात्मा तसेच त्यांना ज्योतिबा म्हणून सुद्धा ओळखत ठीक आहे लक्षात ठेवा महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले महात्मा फुले किंवा त्यांना ज्योतिबा म्हणून सुद्धा ओळखत असत ठीक आहे ह्याबद्दल तुम्हाला सर्वांना माहितीच असेल तरीही सांगते यांनी कोणती संघटनेची स्थापना केली होती तर ती होती सत्यशोधक समाज हे पण लक्षात ठेवा सत्यशोधक समाज या संघटनेची स्थापना कोणी केली होती महात्मा ज्योतिराव फुले यांनी तसे त्यांच्यावर प्रभाव कोणाचा होता दोन व्यक्तींचा यांच्यावर प्रभाव होता एकतर थॉमस पेन त्यानंतर आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रभाव होता ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्यावर क्लिअर त्यांच्या पत्नीचे नाव काय होतं तर त्यांच्या पत्नीचं नाव आहे सावित्रीबाई फुले ह्या ज्योतिराव फुले म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पत्नी होत्या ठीक आहे आणि त्या कोण होत्या आपल्या भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या सावित्री फुले सावित्री ज्योतिबा फुले या आपल्या भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या ठीक आहे लक्षात ठेवा तसेच ज्योतिबा फुले यांचं कोणतं एक प्रसिद्ध ग्रंथ होतं ह्याचं सुद्धा नाव लक्षात ठेवा शेतकऱ्यांचा असूड ठीक आहे हा प्रसिद्ध ग्रंथ होता शेतकऱ्यांचा असूड कोणाचा होता तर होता ज्योतिबा फुले यांचा ठीक आहे आणि फुले हे त्यांना आडनाव कशावरून पडले तर त्यांचे जे पूर्वज होते ते फुलांचा व्यवसाय करीत असत म्हणून त्यांचं आडनाव फुले हे पडलं होतं हे पण लक्षात असू द्या त्यानंतर कोण आहेत त्यानंतर आहेत दादा धर्माधिकारी ठीक आहे दादा धर्माधिकारी त्यांना काय म्हणून ओळखत त्यांना आचार्य दादा धर्माधिकारी म्हणून ओळखतात ठीक आहे आणि त्याच्याबद्दल फक्त एक लक्षात ठेवा ते गांधीवादी विचारांचे होते गांधीवादी विचारवंत कोण दादा धर्माधिकारी आचार्य दादा धर्माधिकारी त्यानंतर आहेत बाळशास्त्री जांभेकर त्यांना सुद्धा आचार्य ही पदवी दिलेली आहे बा आचार्य बाळशास्त्री जांभेकर ठीक आहे त्यांचं नाव आठवलं की तुम्हाला दर्पण वृत्तपत्र दर्पण हे नाव आठवायलाच पाहिजे पहिले मराठी भाषेतील वृत्तपत्र कोणतं तर ते आहे दर्पण ठीक आहे आणि ते केव्हा ते सुद्धा डेट सुद्धा लक्षात ठेवा सहा जून एकोणीसशे बत्तीस रोजी ते स्टार्ट झालं दर्पण हे वृत्तपत्र सहा जून एकोणीसशे बत्तीस ह्यावर ऑलरेडी क्वेश्चन विचारलेला आहे डेट सुद्धा लक्षात ठेवा आणि कोणतं मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र तर दर्पण हेच आहे ठीक आहे तसेच त्यांना मराठी भाषेतील आद्य पत्रकार म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे कोणाची बाळशास्त्री जांभेकरांची काय ओळख आहे का मराठी भाषेतील आद्य पत्रकार कोण आहेत बाळशास्त्री जांभेकर ठीक आहे तसेच त्यांचा जन्मदिवस हा दर्पण दिन किंवा वृत्तपत्र दिन सुद्धा वृत्तपत्र आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस दर्पण दिन किंवा वृत्तपत्र दिन म्हणून साजरा केला जातो हे सुद्धा लक्षात ठेवा ठीक आहे दर्पण दिन किंवा वृत्तपत्र दिन त्यांना आचार्य ही पदवी दिलेली आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर तसेच त्यांना मराठी भाषेतील आद्य पत्रकार म्हणून सुद्धा ओळखतात कोणाला बाळशास्त्री जांभेकरांना आता पुढे जाऊया आचार्य आत्रे यांची काही मासिके तसेच साप्ताहिक सुद्धा लक्षात ठेवा खूप आहेत पण मी प्रमुख अशी इकडे घेतलेली आहेत तर नवयुग। साप्ताहिके सांगितलं तर तुम्ही एक लक्षात ठेवा तो म्हणजे नवयुग नवयुग हे साप्ताहिक कोणाचं होतं तर प्रल्हाद केशव अत्रे केशव कुमार यांचं नवयुग हे साप्ताहिक होतं याशिवाय मासिकमध्ये अध्यापन नंतर रत्नाकर याशिवाय मनोरमा ही मासिके सुद्धा लक्षात ठेवा कोणकोणती सांगितली मी एकतर नवयुग हे काय होतं तर साप्ताहिक होतं त्यानंतर रत्नाकर ठीक आहे रत्नाकर हे काय होतं मासिक होतं मनोरमा हे मासिक होतं तसेच अध्यापन अध्यापन हे सुद्धा काय होतं तर मासिक होतं हे लक्षात ठेवा क्लिअर आता कोण आहेत तर वल्लभभाई पटेल वल्लभभाई पटेल यांना आपण कोणत्या नावाने ओळखत असत किंवा त्यांना कोणत्या पदव्या दिलेल्या होत्या कोणत्या सन्मान दिलं होतं तर सरदार सरदार तसेच लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल सर्वांनाच माहिती आहे तसे लोह पुरुष कोण होते तर ते म्हणजे वल्लभभाई पटेल ठीक आहे सरदार ही पदवी त्यांना कोणी दिली होती तर भारतीय महिलांनी त्यांना सरदार ही पदवी दिली होती देशाचे पहिले गृहमंत्री कोण होते तर वल्लभभाई पटेल होते ते पेशाने कोण होते तर वकील होते ठीक आहे त्यांचा जन्मदिवस तो कधी असतो थर्टी फर्स्ट ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस असतो तो आपण आपल्या देशामध्ये राष्ट्रीय एकता दिन म्हणून सेलिब्रेट करतो ठीक आहे आणि तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटीसुद्धा माहिती असेल गुजरातमध्ये सर्वात मोठा तो सुद्धा कोणाचा आहे तर सरदार वल्लभभाई पटेल यांचाच आहे त्यानंतर कोण आहेत तर त्यानंतर आहेत त्यान नाना पाटील त्यांना आपण काय म्हणून ओळखतो तर सिंह नाना पाटील म्हणून त्यांना आपण ओळखतो ते कोण होते तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे असे क्रांतिकारक होते सिंह नाना पाटील ठीक आहे तसेच त्यांची ओळख होती ती म्हणजे पत्री सरकार किंवा प्रति सरकार हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे त्यांची ओळख काय होती पत्री सरकार किंवा प्रति सरकार हे लक्षात ठेवा दोन वड अशी म्हणून सुद्धा ओळख होती क्रांतीसिंह नाना पाटील यांची ही प्रति सरकार किंवा पत्री सरकार क्लिअर त्यानंतर कोण आहेत वि दा सावरकर विदा सावरकर म्हणजे फुल फॉर्म काय त्यांचं विनायक दामोदर सावरकर हे त्यांचं फुल फॉर्म आहे ठीक आहे आणि त्यांना आपण काय म्हणून ओळखत असत तर स्वातंत्र्यवीर सावरकर किंवा वीर सावरकर म्हणून त्यांची ओळख होती विनायक दामोदर सावरकर काय ओळख होती स्वातंत्र्यवीर सावरकर किंवा वीर सावरकर सावर म्हणून त्यांची ओळख होती ठीक आहे तुम्हाला हे आठवतच असेल अठराशे सत्तावन्नचे समर हे ग्रंथ कोणी लिहिले होते तर विनायक दामोदर सावरकर यांचेच होते ठीक आहे तसेच त्यांनी अभिनव भारत ही संघटनासुद्धा स्थापन केली तर तुम्हाला जेव्हा विनायक दामोदर सावरकरांचं नाव आठवेल तेव्हा तुम्हाला अभिनव भारत संघटना आठवायला हवी याशिवाय अठराशे चे स्वातंत्र्य समर आठवायला हवं असे खूप सारी त्यांची कामगिरी आहे ॲटलिस्ट एवढी तरी लक्षात ठेवा आणि त्यांना काय आपण ओळखत असत तर स्वातंत्र्य वीर किंवा वीर सावरकर म्हणून त्यांची ओळख होती त्यानंतर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर ह्यांच्याबद्दल तर सांगायलाच नको सर्वांनाच माहिती आहेत ठीक आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणून आपण त्यांना ओळखत असत काय त्यांचं फुल फॉर्म होतं डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर पूर्ण नावंसुद्धा लक्षात ठेवा तुम्हाला जर आलं किंवा माहिती पण असायलाच हवी तुम्हाला हे डिटेल्स ठीक आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर त्यांना आपण बाबासाहेब आंबेडकर म्हणून ओळखत असत आहे भारतीय संविधानाचे मसुदा समितीचे अध्यक्ष होते ही इम्पॉर्टंट लाईन लक्षात ठेवा आपल्या भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर बाबासाहेब आंबेडकर हे त्याचे अध्यक्ष होते त्यांना भारतरत्न सुद्धा मिळालेलं आहे त्यांना बाबासाहेब ही उपाधी कोणी दिली तर बाबासाहेब ही उपाधी त्यांना भारतीय जनतेने दिली ठीक आहे त्यांना भीमा किंवा भिवा हे सुद्धा म्हणून ओळखत असत त्याशिवाय भीमराव हे सुद्धा ओळखत असत भीमराव भीमराव म्हणजे काय मित्रांनो तर भीमराव म्हणजे पिता ठीक आहे बाबा वडील अशा अर्थाने ते उच्चारतात तर भीमा भिवा भीमराव ही त्यांना नावे होती अनेक टोपण नावे पण त्यांना आपल्या भारतीय जनतेने कोणती पदवी दिली होती तर बाबासाहेब ही पदवी किंवा ही उपाधी कोणी दिली होती तर भारतीय जनतेने दिली होती हे पण लक्षात ठेवा फोर्टी फोर्थ कोण आहेत गोपाळ हरी देशमुख ठीक आहे गोपाळ हरी देशमुखांना कोणत्या उपाधी किंवा पदवी दिल्या होत्या तर एकतर आहे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख त्यानंतर सरदार गोपाळ हरी देशमुख त्याचबरोबर राव बहादूर गोपाळ हरी देशमुख म्हणून सुद्धा त्यांची ओळख होती ठीक आहे ब्रिटिशांनी त्यांना राव बहादूर ही पदवी दिली होती तसेच जस्टिस ऑफ पीस हे सुद्धा कोणी तर ब्रिटिशांनीच त्यांना दिलेली उपाधी होती हे लक्षात ठेवा गोपाळ हरी देशमुखांबद्दल एकतर लोकहितवादी त्यानंतर सरदारसुद्धा त्यांच्या पुढे लावत किंवा राव बहादूर ही सुद्धा उपाधी त्यांना ब्रिटिशांनी दिली होती त्यानंतर कोण आहेत शांताराम राजाराम वणकुंद्रे ठीक आहे हे जास्त लोकांना माहिती नसतील तर लक्षात ठेवा शांताराम राजाराम वणकुंद्रे व्ही शांताराम म्हणून त्यांची ओळख सर्वांना माहिती असेल पण त्यांचं नाव काय होतं तर त्यांचं पूर्ण नाव होतं शांताराम राजाराम वनकुंद्रे क्लिअर आणि त्यांना आपण काय म्हणून ओळखतो तर व्ही शांताराम म्हणून त्यांना आपण ओळखतो किंवा शांताराम बापू हे सुद्धा आपण त्यांना ओळखतो शांताराम बापू म्हणजेच शांताराम राजाराम वनकुंद्रे यांना पुरस्कार कोण कोणते भेटले तर मुख्य असे लक्षात ठेवा त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार भेटला होता ठीक आहे याशिवाय त्यांना पद्मविभूषण हे सुद्धा पुरस्कार भेटलं होतं कोणाला वी शांताराम यांना म्हणजेच शांताराम राजाराम वणकुंद्रे यांना दादासाहेब फाळके आणि कोणता तर पद्मविभूषण ओके आणि दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला दिला जातो हे सुद्धा तुम्हाला माहिती असायला व चित्रपटसृष्टीमध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी करणाऱ्यांना दादासाहेब फाळके हा पुरस्कार दिला जातो तर नंतर कोण आहेत मसूर अली खान पतवडी त्यांचं टोपण नाव काय होतं टोपण नाव टायगर होतं ठीक आहे टायगर सुद्धा त्यांची ओळख होती मसूर अली खान पतवडी आता हे सर्वांच्या ऐकण्यामधले नाव असेल व्यक्ती असतील पण तरी ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते हे कोण होते तर हे एक क्रिकेटर होते ठीक आहे कोण होते तर क्रिकेटर होते म्हणजे भारतीय क्रिकेटमधील मा माजी कर्णधार होते मसूर अली खान पतवडी ठीक आहे तसेच पतवडी संस्थानातील अखेरचे नवाबसुद्धा हेच होते हे एक इम्पॉर्टंट लक्षात ठेवा जेव्हा सव्वीसवी घटनादुरुस्ती झाली होती एकोणीसशे एकाहत्तरमध्ये तर ही घटनादुरुस्ती कशासाठी होती तर भारतीय संस्थानिके जी होती त्या संस्थानिकांमधील सर्वांचे वतनधिकार रद्द करण्यासाठी ही सव्वीसवी घटनादुरुस्ती करण्यात आली होती ठीक आहे मग त्याचवेळी रद्द होण्यापूर्वी जे अखेरचे नवाब कोण असतील तर ते आहेत मसूर अली खान पतोडी ठीक आहे म्हणून मी मगाशी सांगितलं अखेरचे नवाब म्हणून सुद्धा लक्षात ठेवा मसूर अली खान पतोडी पतोडी संस्थानामधील अखेरचे नवाब केव्हा तर जेव्हा सव्वीस पी घटनादृष्टी झाली एकोणीसशे एकाहत्तरमध्ये तेव्हा सर्व संस्थानिकांचे वतनधिकार रद्द करण्यात आले त्यावेळी हे शेवटचे होते नवाब क्लिअर इतकी डिटेल्स लक्षात ठेवा त्यानंतर कोण आहेत त्यानंतर आहेत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम त्यांची ओळख काय आहे सर्वांना माहिती आहे मिसाईल मॅन म्हणून त्यांची ओळख आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम ठीक आहे आता ए पी जे अब्दुल कलाम यांचं पूर्ण नाव काय हो ते सुद्धा लक्षात ठेवा ए पी जे म्हणजे अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम ठीक आहे अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम हे त्यांचं पूर्ण नाव होतं त्यांचे मिसाईल मॅन म्हणून सुद्धा ओळख आहे भारतातील मिसाईल मॅन कोण आहेत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम याशिवाय ते आपल्या भारतातील अकरावे राष्ट्रपती सुद्धा होते कोण सॉरी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे आपल्या भारताचे अकरावे राष्ट्रपती सुद्धा होते त्यांना भारतरत्न रत्न हा भारत पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे हे सुद्धा लक्षात ठेवा याशिवाय ते एरोनॉटिकल इंजिनिअर सुद्धा होते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम कोण होते एरोनॉटिकल इंजिनियर होते ते? अग्नी एक दोन तीन ह्यांची निर्मिती कोणी केली होती तर हे त्यांनीच निर्मिती केली होती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी ठीक आहे त्यानंतर एक लक्षात ठेवा की डी आर डी ओमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे डी आर डी ओचं फुल फॉर्म काय आहे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ठीक आहे तर एवढी डिटेल्स लक्षात ठेवा त्यांच्यासाठी सांगण्यासारखं खूप सारं आहे तर ता त्यांच्यावर आपण एक सेपरेट लेक्चरसुद्धा बनवूया पण आतासाठी एवढे डिटेल्स लक्षात ठेवा त्यानंतरचे कोण आहेत त्यानंतर आहेत सी आर दास सी आर दास म्हणजे कोण चित्तरंजन दास आणि त्यांना कोणती पदवी दिली होती किंवा कोणती उपाधी दिली होती तर देशबंधू म्हणून त्यांची ओळख होती चित्तरंजन दास ओके यांनी स्वराज्य पार्टीची स्थापना केली होती केव्हा एकोणीसशे तेवीसमध्ये स्वराज्य पार्टीची स्थापना कोणी केली होती चित्तरंजन दास आणि त्यांच्या सोबत कोण होते आणखीन एक व्यक्ती ते म्हणजे मोतीलाल नेहरू या दोघांनी मिळून एकोणीसशे तेवीस मध्ये स्वराज्य पार्टीची स्थापना केली आणि ह्याच्या अगोदर ते कोणत्या त्यानंतर कोण आहेत तर त्यानंतर आहेत सी आर दास म्हणजे चित्तरंजन दास हे त्यांचं पूर्ण नाव आहे त्यांना कोणती पदवी किंवा उपाधी दिली होती तर त्यांना उपाधी दिली होती ती म्हणजे देशबंधू देशबंधू चित्तरंजन दास ठीक आहे ते अगोदर राष्ट्रीय काँग्रेसमध्ये होते ठीक आहे कधी ते एकोणीसशे तेवीसच्या अगोदर ते राष्ट्रीय काँग्रेसमध्ये होते त्यानंतर एकोणीसशे तेवीस नंतर त्यांनी स्वतःची ती म्हणजे स्वराज्य पार्टीची स्थापना केली होती हे लक्षात ठेवा स्वराज्य पार्टीची स्थापना कोणी केली होती चित्तरंजन दास आणि त्यांच्यासोबत आणखीन एक महत्वाचे व्यक्ती होते त्यांचं पण नाव लक्षात ठेवा कारण की ह्यावर क्वेश्चन विचारलं होता तर ते कोण होते मोतीलाल नेहरू ठीक आहे चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू या दोघांनी स्वराज्य पार्टीची स्थापना केली होती केव्हा तर एकोणीसशे तेवीस मध्ये ठीक आहे तर एवढी डिटेल्स लक्षात ठेवा त्यानंतर कोण आहेत त्यानंतर आहेत लाल बहादूर शास्त्री तर लाल बहादूर शास्त्री यांना कोणती उपाधी दिली होती तर त्यांना मॅन ऑफ पीस म्हणून ओळखत असत ठीक आहे जेव्हा किंवा क्वेश्चन येईल मॅन ऑफ पीस म्हणून तेव्हा तुम्हाला लाल बहादूर शास्त्री आठवले पाहिजे आणखीन एक जेव्हा लाल बहादूर शास्त्री हे नाव येतं तेव्हा तुम्हाला एक घोषणा सुद्धा आठवायला पाहिजे ती कोणती खूप फेमस आहे ती म्हणजे जय जवान जय किसान ही कोणाची घोषणा होती जय जवान जय किसान ही घोषणा लाल बहादूर शास्त्री यांची होती ठीक आहे ही तुम्हाला सर्वांना आठवायलाच हवी आणि त्यांना कोणते पदवी दिली होती किंवा उपाधी दिली होती तर मॅन ऑफ पीस म्हणून त्यांची ओळख होती त्यानंतर कोण आहेत वल्लभभाई पटेल भारताचे लोह पुरुष किंवा सरदार वल्लभभाई पटेल ही म्हणून त्यांची ओळख आहे आय थिंक आपण हे रिपीट झालेले आपण मागेच्या ह्याच्यामध्ये सुद्धा पाहिलेलं आहे मागच्या स्लाइडमध्ये ठीक आहे वल्लभभाई पटेल यांच्याबद्दल डिटेल आपण पाहिलेली आहे तरी पण पुन्हा एकदा सांगते भारताचे लोह पुरुष कोण आहेत तर ते आहेत वल्लभभाई पटेल आणि सरदार सरदार ही पदवी त्यांना कोणी दिली तर महिलांनी त्यांना सरदार ही पदवी दिली देशाचे पहिले गृहमंत्री ओके तर एवढी डिटेल्स लक्षात ठेवा आपण अगोदरच यांच्याबद्दल पाहिलेलं आहे त्यानंतर कोण आहेत दिलीप वेंगसकर दिलीप व्यंगसकर यांचं टोपण नाव काय होतं तर टोपण नाव होतं कर्नल दिलीप व्यंगसकर यांचं टोपन नाव होतं कर्नल आणि हे सुद्धा कोण होते तर हे सुद्धा क्रिकेटर होते ठीक आहे आपले भारतीय क्रिकेटर कोण होते दिलीप व्यंगसकर काही मी आताचे रिसेंटली नावं सुद्धा घेतलेली का आहेत काही ऐतिहासिक नावं सुद्धा घेतलेली आहेत समाजसुधारक आहेत म्हणजे सर्वांची तुम्हाला टोपण नावे माहिती असायला हवीत त्यानंतर कोण आहेत त्यानंतर सुनील गावस्कर यांच्याबद्दल तर लहानापासून मोठ्यांपणा सर्वांनी नाव ऐकलं असेल तर त्यांची टोपण नावे काय होती त्यांना सनी किंवा लिटल मास्टर म्हणूनसुद्धा ओळखत असत सुनील गावस्कर ठीक आहे हे सुद्धा कोण होते हे सुद्धा प्रसिद्ध असे क्रिकेटर होते त्यांना सनी किंवा लिटल मास्टर नाव आलं की तुम्हाला सुनील गावस्कर यांचं नाव यायलाच हवं त्यानंतर कोण आहेत तर त्यानंतर आहेत पी टी उषा ठीक आहे आणि ह्या कोण होत्या फील्ड ॲथलेटिक खेळाडू कोण पी टी उषा यांना पुरस्कार कोणकोणते मिळाले ते सुद्धा लक्षात ठेवा त्यांना अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे याशिवाय त्यांना पद्मश्री पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे कोणाला पी टी उषा भारताची सुवर्णकन्या भारतीय ट्रॅक किंवा मैदानाची राणी म्हणून त्यांची ओळख आहे त्यानंतर कोण आहे तर, तर नारायण श्रीपाद राजहंस आणि त्यांना कोणती उपाधी दिली होती बालगंधर्व आणि बालगंधर्व याच नावाने ते प्रसिद्ध आहेत पण त्यांचं पूर्ण नाव लक्षात ठेवा नारायण श्रीपाद राजहंस हे त्यांचं पूर्ण नाव आहे ठीक आहे आणि एक लक्षात ठेवा हे कोण होते तर हे एक मराठी ॲक्टर होते मराठी सिंगर होते स्टेज ॲक्टर होते कोण नारायण श्रीपाद राजहंस ते एका गोष्टीसाठी खूपच प्रसिद्ध होते ते म्हणजे हुबेहूब रंगवलेल्या स्त्री भूमिकेसाठी नारायण श्रीपाद राजहंस म्हणजेच बालगंधर्व हे खूप प्रसिद्ध होते कारण की त्या पिरियडमध्ये म्हणजेच त्या टाइमला स्त्रियांना असे चित्रपटामध्ये किंवा नाटकामध्ये ॲक्टिंग करण्याची परमिशन नव्हती त्यावेळी जे मेल्स ॲक्टर होते ते स्त्रियांची भूमिका निभावत असत ओके आणि बाळगंधर्व हे त्यापैकी एक होते ठीक आहे त्यांना अनेक पुरस्कारसुद्धा मिळालेत त्यापैकी एक म्हणजे पद्मभूषण पद्मभूषण पुरस्कार त्यांना मिळाले तसेच संगीत नाटक अकादमी हे सुद्धा पुरस्कार त्यांना मिळालेले ठीक आहे संगीत नाटक अकादमी तसेच पद्मभूषण हे पुरस्कार नारायण श्रीपाद राजहंस म्हणजेच बालगंधर्व यांना मिळालेले आहेत आणि ते कशासाठी प्रसिद्ध होते तर हुबेहूब रंगवलेल्या स्त्री भूमिकेसाठी ते खूपच प्रसिद्ध असे होते तसेच सुद्धा त्यांची चांगली कामगिरी होती त्यामुळे त्यांना संगीत नाटक अकादमी हे सुद्धा अवॉर्ड भेटलं होतं त्यानंतर कोण आहे ते म्हणजे नरसिंह चिंतामण केळकर त्यांना नची केळकर म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे शॉर्ट फॉर्म काय न ची केळकर नरसिंह चिंतामण केळकर ठीक आहे त्यांना तात्या साहेब केळकर म्हणून सुद्धा ओळखत असत हे लक्षात ठेवा काय तर तात्या साहेब केळकर म्हणून सुद्धा त्यांना ओळखत असत न ची केळकर ठीके आणि यांना कोणती उपाधी दिली होती थी? तर साहित्य सम्राट ही त्यांना उपाधी दिली होती साहित्य सम्राट न ची केळकर हे केसरीचे संपादक सुद्धा होते त्यानंतर त्यांच्यावर लोकमान्य टिळकांचा प्रभाव होता ठीक आहे टिळकांनंतर केसरीचे संपादक कोण होते तर न ची केळकर हे सुद्धा लक्षात ठेवा केसरीचे संपादक आणि त्यांच्यावर प्रभाव कोणाचा होता तर टिळकांचा त्यांच्यावर प्रभाव होता त्यानंतर आहेत फिफ्टी सिक्स लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी काय नाव आहे पूर्ण लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी आणि त्यांना कोणती उपाधी दिलेली आहे तर लक्षात ठेवा तर्कतीर्थ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी हे कोण होते तर हे होते महाराष्ट्र राज्य सामाजिक व सांस्कृतिक महामंडळाचे अध्यक्ष होते हे ठीक आहे आणि मराठी विश्वकोशाचे आद्य संपादक कोण लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी ठीक आहे यांना पद्मभूषण हे पुरस्कारसुद्धा भेटलेले आहे मी काय काय सांगितलं एकतर महाराष्ट्र राज्य सामाजिक व सांस्कृतिक महामंडळाचे ते कोण होते तर अध्यक्ष होते ठीक आहे त्यानंतर ते कोण होते मराठी विश्वकोशाचे आद्य संपादक होते हे सुद्धा दोन वाक्य लक्षात ठेवा ठीक आहे आणि यांना पद्मभूषण हे पुरस्कारसुद्धा भेटलेले त्यानंतर कोण आहेत फिफ्टी सेवन चंद्रमोहन जैन चंद्रमोहन जैन यांना कोण कोणत्या उपाध्या होत्या तर त्यांना ओशो आचार्य रजनीश भगवान श्री रजनीश या उपाध्या दिल्या होत्या तर कोण होते चंद्रमोहन जैन हे पण लक्षात ठेवा त्यांचं पूर्ण नाव काय होतं चंद्रमोहन जैन आणि त्यांना कोणकोणत्या उपाध्या दिल्या होत्या ओशो आचार्य रजनीश सुद्धा बोलत त्यांना किंवा भगवान श्री रजनीश म्हणून सुद्धा त्यांना ओळखत असं त्यांचे कार्यक्षेत्र कशात का का होते तर अध्यात्म ठीक आहे अध्यात्म हे लक्षात ठेवा वाक्य हेच त्यांचे कार्यक्षेत्र होतं आणि त्यांना उल्लेख मी इथं सांगितलेलाच आहे भगवान श्री रजनीश म्हणून त्यांना उपाधी होती तर लक्षात ठेवा चंद्रमोहन जैन हे त्यांचं पूर्ण नाव होतं त्यांना आचार्य रजनीश ओशो किंवा भगवान श्री रजनीश म्हणून सुद्धा ओळखत असत आणि त्यांचं कार्यक्षेत्र कोणतं होतं तर अध्यात्म हे त्यांचं कार्यक्षेत्र होतं ठीक आहे एवढी डिटेल्स लक्षात ठेवली तरी पुरे पुढे पाहूया आता कोण फिफ्टी एथ सर्वांना माहिती आहेत लता मंगेशकर यांच्याबद्दल काही जास्त सांगण्यासारखं नाही आहे बिकॉज सर्वांना तर त्यानंतर कोण आहेत तर लता मंगेशकर यांच्याबद्दल तर सर्वांना माहितीच आहे तरी पण मी सांगते त्यांना कोणकोणत्या उपाध्या होत्या कोणत्या नावाने त्यांची ओळख आहे तर त्यांना स्वर स्वरसम्राज्ञी भारताची कोकिळा म्हणूनसुद्धा ओळखतात भारताची गाण कोकिळा कोण आहे लता मंगेशकर स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर आणि त्यांना लता दीदी म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे ठीक आहे त्यानंतर ह्यांना सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून अवॉर्डसुद्धा भेटलेला आहे तसेच दोन हजार एकमध्ये त्यांना भारतरत्न हे पुरस्कारसुद्धा सर्वोत्कृष्ट पुरस्कारसुद्धा भेटलेला आहे ठीक आहे हे नावं तर तुम्हाला माहितीच आहेत स्वरसम्राज्ञी लता दीदी आणि भारताची गानकोकिळा ठीक आहे त्यानंतर फिफ्टी नाइन्थ कोण आहेत कृष्णाजी केशव दामले त्यांना आपण काय म्हणून ओळखतो केशव सूत तर केशवसूत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले हे कोण होते तर यांची ओळख होती ती म्हणजे आधुनिक मराठी काव्याचे जनक कोण तर केशवसूत लक्षात ठेवा आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणून त्यांची ओळख आहे त्यानंतर कोण आहेत विष्णू वामन शिरवाडकर किंवा वी वा शिरवाडकर त्यांना आपण कोणत्या नावाने ओळखतो तर कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर यांना आपण कुसुमाग्रज या नावाने ओळखतो ठीक आहे तसेच त्यांना तात्या साहेब शिरवाडकर म्हणून सुद्धा ओळखतात काय त्यांचं नाव आहे दुसरं तात्या साहेब शिरवाडकर हे सुद्धा लक्षात ठेवा ठीक आहे आणि आपण त्यांना कुसुमाग्रज या नावाने ओळखतो का तर त्याने अनेक कविता या टोपण नावाने या कुसुमाग्रज या टोपण नावाने लिहिल्या होत्या ठीक आहे तसेच मराठी भाषेतील अग्रगण्य कवी लेखक म्हणून यांची ओळख आहे ठीक आहे याशिवाय त्यांचा जन्मदिवस तो कधी असतो मित्रांनो सर्वांना माहिती आहे सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस असतो तर सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस आपण काय म्हणून सेलिब्रेट करतो तर मराठी भाषा गौरव दिन कोणती भाषा तर मराठी भाषा गौरव दिन म्हणून कुसुमाग्रजांचा बर्थडे म्हणजेच त्यांचा जन्मदिवस आपण सेलिब्रेट करतो किंवा मराठी राजभाषा दिन कधी असतो सत्तावीस फेब्रुवारी कोणाचा जन्म असतो त्या दिवशी त्यांचा जन्मदिवस असतो म्हणजे कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर वी बा शिरवाडकर यांचा जन्मदिवस असतो तो ठीक आहे मित्रांनो तर आपण इथपर्यंत कंप्लीट केलेले आहेत टोटल साठ आपण व्यक्ती पाहिलेले आहेत दोन पार्टमध्ये आपण केलेले आहेत तसेच त्यांची टोपण नावे किंवा त्यांना कोणत्या उपाध्याय दिल्या आहेत त्यांच्याबद्दल जी इम्पॉर्टंट डिटेल्स आहेत ती सुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहे आपण पुन्हा एकदा हे जे तीस आता आपण या लेक्चरमध्ये पाहिले ते फक्त एकदा रिवाईज करूया म्हणजे आपला आजचा लेक्चर संपेल तर आता पण दोनच मिनटामध्ये जे काही आपण आतापर्यंत पाहिलेत त्यांचे एकदा रिवाईज करून घेऊया ठीक आहे तर मी डिटेल ऑलरेडी तुम्हाला सांगितलेली आहेच तर आता फक्त मी एकदा रिवाइज करून घेणार आहे ठीक आहे तर रीड करते तुम्ही फक्त व्यवस्थित आहे का तर पहिले आहेत पंडित मदन मोहन मालवीय ह्यांना कोणती उपाधी दिलेली आहे तर महामान्य पंडित मदन मोहन मालवीय आणि आपल्या भारतातील पहिले आणि शेवटचे व्यक्ती आहेत ज्यांना ही पदवी दिलेली आहे म्हणजेच उपाधी दिलेली आहे तर ही लक्षातच ठेवा महामान्य किंवा महामना त्यानंतर सरोजिनी नायडू यांना आपण भारतीय कोकिळा म्हणून ओळखतो सरोजिनी नायडू भारतीय कोकिळा आणि भारतातली गाण कोकिळा कोण आहे तर लता मंगेशकर त्यानंतर लाला राय लाला राय यांना पंजाबचा सिंह पंजाब केसरी म्हणून आपण त्यांना ओळखतो बाळ गंगाधर टिळक सर्वांना माहिती आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक म्हणून त्यांची ओळख आहे त्यानंतर थर्टी फिफ्थ काय आहे लाल बाल पाल हे कोण आहेत एकतर लाला लजपतराय फॉर लाल त्यानंतर बाळ गंगाधर टिळक फॉर बाल आणि बिपिनचंद्र पाल हे कोण आहेत तर पाल, बाल, पाल. लाल बाल पाल त्यानंतर मित्रांनो हे लाल बाल पाल आहेत हे कोणत्या गटातले होते मवाळ की जहाळ तर जहाळ ठीक आहे जहाळ गटातले होते लाल बाल आणि पाल त्यानंतर थर्टी सिक्स आहेत ज्योतिराव गोविंदराव फुले हे त्यांचं पूर्ण नाव आहे लक्षात ठेवा ज्योतिराव गोविंदराव फुले आणि त्यांना कोणत्या उपाधी दिलेल्या आहेत महात्मा ज्योतिबा फुले तसेच त्यांना ज्योतिबा म्हणून सुद्धा आपण ओळखतो त्यानंतर दादा धर्माधिकारी त्यांना कोणती उपाधी दिलेली आहे आचार्य दादा धर्माधिकारी थर्टी एट आहेत बाळशास्त्री जांभेकर त्यांना सुद्धा आचार्य ही उपाधी दिलेली आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुढचे पाहूया त्यानंतर आहेत प्र के अत्रे म्हणजेच कोण तर प्रल्हाद केशव अत्रे हे त्यांचं पूर्ण नाव आहे त्यांना आपण आचार्य अत्रे म्हणून सुद्धा ओळखतो तसेच केशव कुमार ठीक आहे हे पण लक्षात ठेवा केशव कुमार म्हणून सुद्धा आपण त्यांना ओळखतो त्यानंतर चाळीसवे कोणते आहेत तर वल्लभभाई पटेल त्यांना कोणत्या उपाधी दिलेल्या आहेत तर सरदार वल्लभभाई पटेल किंवा लोहपुरुष कोण आहेत आपल्या भारतातले तर वल्लभभाई पटेल लक्षातच ठेवा त्यानंतर नाना पाटील यांना कोणती उपाधी दिलेली आहे तर क्रांतीसिंह क्रांतीसिंह नाना पाटील ठीक आहे त्यानंतर आहेत वी दा सावरकर त्यांना आपण काय म्हणून ओळखतो तर स्वातंत्र्य वीर सावरकर किंवा वीर सावरकर म्हणून त्यांची ओळख आहे ठीक आहे आणि फुल फॉर्म काय त्यांचं पूर्ण नाव विनायक दामोदर सावरकर त्यानंतर फोर्टी थर्ड कोणते आहेत तर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर त्यांना आपण कोणत्या नावाने ओळखतो तर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर म्हणून त्यांची ओळख आहे त्यांचं पूर्ण नाव काय आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे त्यांचं पूर्ण नाव आहे त्यानंतर गोपाळ हरी देशमुख आणि यांना कोणत्या उपाध्या दिलेल्या आहेत तर लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख याशिवाय सरदार गोपाळ हरी देशमुख तसेच राव बहादूर ही सुद्धा पदवी त्यांना दिलेली आहे आणि राव बहादूर ही कोणी दिलेली आहे पदवी तर ब्रिटिशांनी दिलेली आहे त्यांना ठीक आहे गोपाळ हरी देशमुखांना त्यानंतर फोर्टी फिफ्थ कोण आहेत तर शांताराम राजाराम वणकुंद्रे ठीक आहे आणि त्यांना आपण काय म्हणून ओळखतो व्ही शांताराम किंवा शांताराम बापू म्हणून त्यांची ओळख आहे ठीक आहे शांताराम राजाराम वणकुंद्रे हे त्यांचं पूर्ण नाव आहे व्ही शांताराम किंवा शांताराम बापू म्हणून आपण त्यांना ओळखतो त्यानंतर आहे मनसूर अली खान पतोडी मनसूर अली खान पतोडी यांचं टोपन नाव काय किंवा त्यांना काय म्हणून ओळखतात तर टायगर टायगर म्हणून त्यांना ओळखतात त्यानंतर फोर्टी सेवन कोण आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम कोण आहेत ते मिसाईल मॅन आपल्या भारतातले मिसाईल मॅन कोण आहेत तर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम त्यानंतर फोर्टी एट कोण आहे तर फोर्टी एट आहेत सी आर दास सी आर दास पूर्ण काय झालं त्याचं नाव तर चित्तरंजन दास ठीक आहे आणि ह्यांना आपण काय उपाधी दिलेली आहे तर त्यांची उपाधी आहे देशबंधू चित्तरंजन दास त्यानंतर फोर्टी नाईन कोण आहेत तर लाल बहादूर शास्त्री मॅन ऑफ द पीस कोण आहेत लाल बहादूर शास्त्री त्यानंतर वल्लभभाई पटेल भारताचे लोहपुरुष हो किंवा सरदार वल्लभभाई पटेल हे त्यांची उपाधी आहेत त्यानंतर कोण आहेत तर दिलीप व्यंगसकर यांना कोणती उपाधी दिलेली आहे मित्रांनो तर कर्नल करनल। कर्नल ही त्यांना उपाधी दिलेली आहे दिलीप व्यंगसकर यांना त्यानंतर सुनील गावस्कर यांना सनी किंवा लिटल मास्टर म्हणून आपण ओळखतो पी टी उषा कोण आहेत या तर भारताची सुवर्णकन्या भारतीय ट्रॅक किंवा मैदानाची राणी कोण पी टी उषा ठीक आहे त्यानंतर नारायण श्रीपाद राजहंस त्यांना आपण कोणत्या नावाने ओळखतो बालगंधर्व हे बघा नाव लक्षात ठेवा बालगंधर्व तर सर्वांना माहिती आहे पण त्यांचं रियल नेम काय आहे पूर्ण नाव आहे नारायण श्रीपाद राजहंस त्यानंतर नरसिंह चिंतामण केळकर त्यांना आपण कोणती उपाधी दिलेली आहे तर साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण केळकर म्हणून त्यांची ओळख आहे फिफ्टी सिक्स्थ आहेत लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी त्यांना काय म्हणून ओळखतो तर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी फिफ्टी सेवन्थ आहेत चंद्रमोहन जैन त्यांना कोणकोणत्या पदव्या दिलेल्या आहेत ओशो म्हणून त्यांची ओळख आहे किंवा आचार्य रजनीश किंवा भगवान श्री रजनीश म्हणून त्यांची ओळख आहे पूर्ण नाव काय त्यांचं चंद्रमोहन जैन त्यानंतर लता मंगेशकर तर लता मंगेशकर यांना कोणकोणती नावे आहेत तर स्वरसम्राज्ञी कोण तर लता मंगेशकर तसेच भारताची गान कोकिळा तसेच लता म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे त्यानंतर फिफ्टी नाईन कोण आहेत तर कृष्णाजी केशव दामले ठीक आहे आणि त्यांना आपण काय म्हणून ओळखतो तर, तर केशवसूत हे त्यांचं नाव आहे ठीक आहे केशवसूत कृष्णाजी केशव दामले आपण त्यांना केशवसूत म्हणून ओळखतो ठीक आहे त्यानंतर वी वा शिरवाडकर आणि विवा शिरवाडकर यांचं टोपण नाव काय आहे तर कुसुमाग्रज म्हणून त्यांची ओळख आहे ठीक आहे विवा शिरवाडकर कवी कुसुमाग्रज ठीक आहे मित्रांनो तर आता आपण साठ व्यक्तींची नावे पाहिलेली आहेत आपल्या लेक्चर इकडे संपलेला आहे जर लेक्चर आवडला असेल काहीही डाऊट्स असतील किंवा तुम्हाला आणखीन काही इम्पॉर्टंट व्यक्ती माहिती असतील खूप आहेत तसे मी मोस्टली इम्पॉर्टंट असे ज्याच्यावर क्वेश्चन वगैरे विचारला जातो असे घेतलेले आहेत ठीक आहे आपण समाजसुधारक जेव्हा टॉपिक घेऊ तेव्हा महत्त्वाचे असे समासुधारक डिटेलमध्ये घेणारच आहोत तरीही तुम्हाला काही डाऊट असतील कन्फ्युजन असेल किंवा कसा लेक्चर वाटला हे नक्की मला कमेंट करून सांग तर मित्रांनो तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल युजफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच लेक्चरसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू